शिवसेनेच्या जागांवर भाजप नेत्यांकडून दावा, शिंदेंची धाकधूक वाढली. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये खलबत सुरू आहेत. 8 ते 10 जागांवर तिढा असल्याचं समोर आलं होतं. आता सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य असल्याचं ऐकायला मिळत आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढला. महायुतीमध्ये जागा वाटपावर सध्या प्राथमिक स्वरूपात चर्चा सुरू आहे. यामध्ये भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 असा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय. शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार आणि गेल्या निवडणुकीत लढवलेल्या मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांनी दावा ठोकला आहे. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार शिंदेसोबत आहेत, पण त्यातील काही मतदारसंघामध्ये भाजपनं तयारी सुरू केली आहे. महायुतीची जागा वाटपाची चर्चा सध्या प्राथमिक स्वरूपात सुरू आहे. यामध्ये भाजपनं 32 जागांवर दावा ठोकला तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 12 जागांवर समाधान मानावे लागू शकतं. त्यामुळे महायुतीमध्ये भविष्यात तिढा वाढू शकतो. एकनाथ शिंदे यांना विद्यमान खासदारांसोबत काही दिग्गजांसाठीही तिकीट हवं आहे, त्यामुळे शिंदेवरील दबाव वाढू शकतो. दरम्यान महायुतीमध्ये मित्रपक्षांकडील मतदारसंघामध्ये भाजपनं तयारी केली आहे. येथील भाजपच्या काही नेत्यांवर त्यावर दावा ठोकला आहे. रामटेक, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपनं विशेष लक्ष दिले. 2019 निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेनं निवडणूक लढवली होती. नाशिकमध्ये कमळच हवं असं येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकला. त्याशिवाय आणखीन 4-5 मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचाच उमेदवार द्या अशी मागणी केली आहे. भाजपमधील या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनाही आपल्याकडे भाजपचं अतिक्रमण नको, आपणच लढलं पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे केला. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर दबाव वाढल्याची चर्चा आहे. मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र भाजपनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा सर्वे केला. कोणत्या ठिकाणावरून कोणाला मतदारांचा कौल मिळेल हे भाजपनं जाणून घेतलं. त्यामध्ये शिवसेनेच्या 4 ते 5 विद्यमान खासदारांबद्दल मतदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे. उमेदवार बदलला तर शिवसेनेला जिंकण्यात अडचण येणार नाही असे सर्वेतून समोर आले. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या काही जागा घेऊ शकते अथवा उमेदवार बदलण्याचा दबाव असेल. विदर्भातील 2, मुंबईतील 1, उत्तर महाराष्ट्रातील 1, पश्चिम महाराष्ट्रातील 1 आणि मराठवाड्यातील 1 मतदारसंघाचा समावेश असल्याचं समजतंय. मिशनवरी सबस्क्राईब करा 30 जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.